गेल्या 30 वर्षापासून रंगभूमी टीव्ही चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार संतोषजी चोरडिया यांची 2017-18 या वर्षी करिता अम्मी एकपात्री या राज्यस्तरीय संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. नमस्कार, पुणे मेट्रोमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता आपण आलो आहे संतोष चोरडिया सरांकडे. त्यांचं नुकतंच आम्ही एकपात्री या संस्थेच्या अध्यक्षपदासाठी निवड त्यांची झालेली आहे. सर, पुणे मेट्रोच्या संपूर्ण रसिक प्रेक्षकांकडून आणि आमच्या स्टाफकडून तुम्हाला या अध्यक्षपदाचं खूप खूप अभिनंदन. आणि यासाठी मी तुम्हाला अशी विनंती करते की या अध्यक्षपदावर तुमची नियुक्ती झालेली आहे, मग तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आणि या संपूर्ण गोष्टीची जी माहिती आहे ती आमच्या सगळ्या प्रेक्षकांबरोबर तुम्ही शेअर करा. नक्कीच. नमस्कार, पुणे मेट्रोच्या तमाम रसिक प्रेक्षकांना संतोष चोरडियाचा सप्रेम नमस्कार. आम्ही एकपात्री ही आमची राज्यस्तरीय संस्था. कथाकथनकार, नकलाकार, एकपात्री कलाकार अशा विविध एकल सादरीकरण अर्थात सोलो परफॉर्मन्स करणाऱ्या कलाकारांची ही संस्था. या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच माझी निवड झालेली आहे आणि या संस्थेमध्ये अनेक व्यावसायिक एकपात्री कलाकार आहेत, ज्यात पंडा जोशी आहेत, वंदन राम नगरकर आहेत, अशा अनेक दिग्गज कलाकारांची असलेली ही संस्था आहे. या आमच्या संस्थेचं उद्दिष्ट असं आहे की महाराष्ट्रातील तमाम एकपात्री कलाकारांना एका छताखाली घेऊन, आज एकपात्री कलाकारांना त्यांचं संघटन कुठेच नाही आहे, त्यामुळे हे संघटन करणं महत्त्वाचं आहे. या हेतूनं आम्ही या संस्थेची निर्मिती केलेली आहे. आमच्या आम्ही एकपात्री या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक कलाकारांसाठी आणि समाजासाठी अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविलेले आहेत. यामध्ये रोटी डेसारखा उपक्रम असेल किंवा मतदानाच्या वेळेस मतदार जनजागृती हा उपक्रम असेल किंवा अंध शाळांमध्ये, अपंग शाळांमध्ये जाऊन त्या मुलांना देखील आम्ही हसवण्याचं कार्य करत आहे. मला आज सांगण्यासाठी खूप आनंद होतो की पुणे मेट्रोच्या या माध्यमातून की येणाऱ्या आगामी काळामध्ये नवीन जी पिढी आहे, या नवीन पिढीला आम्ही एकपात्रीतर्फे एकपात्रीच्या संदर्भात मार्गदर्शन आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर राज्यस्तरीय एकपात्री संमेलन एकपात्रींचं पहिल्यांदाच आम्हाला घ्यायचं आहे. त्याबरोबर आमचा असा एक प्लॅन आहे की पुढच्या आगामी काही काळांमध्ये केवळ राष्ट्रीय स्तरावर न राहता एकपात्री कला ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्हाला न्यायची आहे. पु ल देशपांडे, डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे, मुरलीधर राजूरकर अशी ही दिग्गज एकपात्री कलाकारांची परंपरा या आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि आता आम्ही नवीन पिढीतील कलाकार ही परंपरा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. एकपात्री कलाकारांना काही समस्या आहेत, त्या समस्या सोडविण्याचं काम आम्ही या आमच्या आम्ही एकपात्रीच्या माध्यमातून करणार आहोत. मला पूर्ण खात्री आहे की तमाम महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद जसा आजपर्यंत एकपात्री कलेला मिळालेला आहे, या कलाकारांना मिळालेला आहे, तसाच आशीर्वाद यापुढील काळातही आम्हा एकपात्री कलाकारांना नक्कीच मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे.